मुंबईसाठी पुरेशी वीज उपलब्ध नसल्याने टाटा वीज ट्रॉम्बे इथल्या औष्णिक वीज प्रकल्पातून पुढचे 5 वर्ष वीज निर्मिती सुरू ठेवण्याची परवानगी राज्य वीज नियामक आयोगाने दिली आहे. स्वस्त आणि हरित ऊर्जा आणण्यासाठी आयोगाने औष्णिक वीज खरेदीचा करार केला आहे. पुण्यामध्ये जांभूळवाडी तलावाच्या प्रदूषणाकडे प्रशासनाने लक्ष न दिल्यास आंबेगावच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला. तलावामध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी झाली आहे. तलावकाठी सुरू असलेली बांधकामं उद्योगांमुळे पाणी प्रदूषित झालंय आणि या प्रश्नाकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी स्थानिक करत आहेत. सांगलीमध्ये कृष्णा नदीतले लाखो मासे मृत्यूमुखी प्रकरणात कृष्णकाठच्या 6 कारखान्यांसह सांगली महापालिकेला जबाबदार धरण्यात आलं. याबाबत कोट्यवधी रुपयांचा दंड हा प्रदूषण महामंडळाकडून निश्चित करण्यात आलाय. दंडाचा प्रस्ताव हा हरित न्यायालयामध्ये सादर केल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे यांनी दिली. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. पुण्यातल्या बंद पडलेल्या जनरल मोटर्स कंपनीच्या कामगारांनी सांगलीच्या मिरजेमध्ये थेट कामगार मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयासमोर बेरोजगार कामगारांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचत परिपत्रकाचं वाटप केलं. ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. नाशिकमधल्या भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरोधात 1,56,00,000 रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय. माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर अद्वय हिरेंचा त्यांचे मोठे बंधू माजी आमदार अपूर्व हिरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. छत्रपतींचा विचार म्हणजे